लोणार तालुक्यातील बाबुलखेड येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. लोणार तालुक्यातील बाबुलखेड येथील स्वस्त धान्य दुकानाविरोधात आबाराव हाडे, मनोहर वाघमारे, बबन वाघमारे, गजानन वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य मंदाकिनी कंकाळ, भगवानराव सानप, तालुकाध्यक्ष शेख जावेद, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष मारुतराव सुरसे, जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा प्रकाश महाराज मुंडे, उद्धव आठोळे, गणेश तांगडे, शंकर खोसरे, जयदत्त देऊन यांच्यासह नागरिकांनी विविध प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तपास अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानाची स्वतः तपासणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे तपास अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला असून तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. याबाबतची माहिती आज तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.